पहिल्यांदाच भव्य असे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्त आंगणेवाडी येथे 5 एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडप कामाचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. भव्य दिव्य अशा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी आंगणेवाडी येथे दिली. पालकमंत्री केसरकर यांनी 27 आणि 28 रोजी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रा नियोजन आढावा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला. कृषी विभागासह सर्व यंत्रणा प्रदर्शन यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत. 25 जानेवारीपासून 5 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात राज्यभरातील 300 पेक्षा अधिक स्टॉल उभारणी होणार असल्याची माहिती केसरकर यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी प्रदर्शन आणि आंगणेवाडी यात्रोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील 100 गावात अद्ययावत कृषी अवजारे बँक उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात शेतकऱ्यांना विविध यंत्रे उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 300 गावात अवजारे बँक स्थापन करून जिल्हा कृषी क्षेत्रात समृद्ध बनविला जाईल असे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आंगणेवाडी गावाची कायमस्वरूपी तहान भागवण्यासाठी धरण प्रस्तावित करण्याच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आंगणेवाडी यात्रोत्सवास दरवर्षी महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक आदी राज्यातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. त्यामुळे आंगणेवाडी परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी ग्रामस्थ मंडळाने आंगणेवाडी मंदिर परिसर ब वर्ग पर्यटन होण्यासाठी प्रस्ताव द्यावा. नियोजन खात्याच्या मंत्री असल्याने पाठपुरावा करून ब वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करेन असे यावेळी केसरकर यांनी सांगितले. आंगणेवाडीला जोडणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त करा. सर्व कामे यात्रोत्सवापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे येणार आहेत आणि त्या दिवशी वेंगुर्ल्याचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं भूमिपूजन होईल आणि त्याच्यानंतर ह्या लोकार्पण सोहळा चांदा ते बांदाचा आणि कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. स्टॉल धारकांचं कसं आहे की DRDAची जी सिस्टीम आहे त्याप्रमाणे स्टॉल जे लावतात म्हणजे ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांच्याच टचमध्ये हे जे एक्झिबिशन करणारे असतात. परंतु DRDAचं जे आहे इथले जे महिला बचत गट आहेत त्यांना महालक्ष्मी सरस अशी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून बचत गट जे वेगवेगळी प्रोडक्शन्स असतात त्यांची म्हणजे त्यांचे वेगवेगळे पदार्थ असतात त्यांच्या विक्रीची संधी त्यांना लागणार आहे आणि हे मोठं प्रदर्शन असल्यामुळे इथं जास्त गर्दी असेल आणि त्यांचा चांगला व्यवसाय त्या बचत गटांचा पुन्हा आवश्यक आहे. आणि ह्या दृष्टीने मला असं वाटतं की ज्या ज्या बचत गटांना याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी DRDAचे प्रमुख किंवा CO जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी या संधीचा लाभ घ्यावा. डिपार्टमेंटचे स्टॉल्स प्रात्यक्षिकही इथं असतील आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की 5 दिवसाचा हा मुद्दाम आमच्या खासदार साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या 5 दिवसामध्ये निदान प्राथमिक ट्रेनिंग तरी त्या ठिकाणी देता यावं अशा तऱ्हेचे अरेंजमेंट या प्रदर्शनामध्ये करण्यात येतील की जेणेकरून प्रदर्शन संपलं आणि आम्हाला काही मिळालं नाही असं म्हणण्यापेक्षा लोकार्पण सोहळा झाला आणि याच्यातून जिल्ह्याचा विकास झाला असंच या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये घडावं अशी आमच्या खासदार साहेबांची संकल्पना आहे. या मतदारसंघाचे आमदार वैभवजी नाईक साहेब याच्यासाठी बराचसा प्रयत्न करतायत आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना याचा लाभ जिल्ह्यातील सर्व लाभधारकांनी जिल्हावासियांनी घ्यावा अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. आंगणेवाडीमध्ये आंगणे कुटुंबीय जे आहेत त्यांनी ह्या देवीचं पावित्र्य राखलेलं आहे आणि त्याच्यामुळे असंख्य लोक हे या ठिकाणी येत असताना त्याचं चांगलं व्यवस्थापनसुद्धा ते करत असतात. व्यवस्थापनाच्या 2-3 मीटिंग आमच्या जिल्ह्याच्या स्तरावर झालेल्या आहेत. त्या माझी खात्री आहे की ही सगळी व्यवस्था सुरळीत होऊन लाखो जे भाविक येतील त्यांना चांगल्या तऱ्हेने दर्शन आणि भराडी मातेचा आशीर्वाद त्यांना सगळ्यांना लाभावा आणि त्यांच्या हे जे त्यांचे सगळे ट्रस्टीज आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती राहील की एक चांगला असा प्रस्ताव केवळ मंदिराच्या परिसरात काही केलं पाहिजे असं नाही तर आम्ही अनेक जे महाराष्ट्राच्या स्तरावर वेगवेगळ्या योजना देत असतो त्याच्यामध्ये रस्ते पाणी ह्याच्यासाठीचा पैसे हे पर्यटनाच्या त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून देता येतील. तर असा जर प्रस्ताव ताबडतोब सादर झाला तर मी येताना आत्तासुद्धा बघितलं की दरवर्षी आम्ही रस्ते दुरुस्त करतो आणि परत इथल्या पावसामुळे ते रस्ते परत खराब होत असतात. त्याच्यामुळे निदान 2-3 रस्ते तरी असे असावे की जे हायवेसारखे त्या दर्जाचे रस्ते असावेत आणि पाणी एकाच दिवशी 10-12 लाख भाविक येतात 2-3 दिवसासाठी आणि नंतर मग लोकांची संख्या कमी असते. तरी याचा जरी विचार केला तरी एक धरण या ठिकाणी प्रस्तावित करून त्याच्यामधून कायमस्वरूपी पाणी पुरवठा जर आपल्याला घेता आला
तर आपल्याला निश्चित त्याच्यातून फायदा होईल. स्ट्रीट लाईट आपल्याला लावता येतील आणि त्याच्यामुळे माझी खासदार साहेबांच्या माध्यमातून इथल्या सर्वच ग्रामस्थांना विनंती आहे की ब वर्ग पर्यटनाचा एक चांगला प्रस्ताव हा त्यांनी शासनाकडे सादर करावा की जेणेकरून आपल्या गावचे संग्रामजी प्रभूगावकर साहेबसुद्धा अनेक वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत परंतु कायमस्वरूपी काहीतरी घडावा आंगणेवाडीसाठी अशी आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे, आमदार साहेबांची, खासदार साहेबांची इच्छा आहे. तर हा प्रस्ताव जर लवकरच लवकर माझ्याकडे आला तर वित्त आणि नियोजन खात्याचा मंत्री म्हणून त्याचा पाठपुरावा मी करू शकेन आणि काहीतरी खऱ्या अर्थाने परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला आंगणेवाडीसाठी देता येईल आणि ह्या सगळा जो सोहळा आहे तो अतिशय सुरळीतपणे पार पडावा आणि त्याच्यासाठी सगळे जे भक्तजन आहे भराडी मातेचे त्यांनासुद्धा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने लाखो भाविक आंगणेवाडीला येत असतात. याच्यापैकी बरेचसे लोक ही शेतकरी कुटुंबातील असतात आणि त्याच्यामुळे आमच्या खासदार साहेबांचं, विनायकजी राऊत साहेबांचं एक स्वप्न होतं, एक अति भव्य असं कृषी प्रदर्शन हे या ठिकाणी व्हावं आणि त्याचं स्वरूप केवळ कृषी प्रदर्शन एवढं असू नये तर त्या माध्यमातून ज्या विविध योजना या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा व्हावी. एका अर्थाने हा लोकार्पणाचा सुद्धा सोहळा आहे आणि आदरणीय आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. आणि हा सोहळा होत असतानाच या ठिकाणी आपण ज्यांना बेनिफिशरीज म्हणतो किंवा ज्यांना ह्या स्कीमचे फायदे होणार आहेत ते विशेषतः महिला बचत गट असतील, शेतकरी असतील, बागायतदार असतील, मच्छीमार असतील यांनी या प्रदर्शनाचा आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या स्कीम दिलेल्या आहे या स्कीमचा या निमित्ताने फायदा घ्यावा. आणि आता तर मार्चपर्यंत होणारे पैसे आम्ही याच वर्षी डिस्ट्रीब्यूट करतो आहे, एवढंच नाही तर पर्यटनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत ज्या पर्यटनाच्या योजना पोचवायच्या आहेत त्या पर्यटक उद्योजकांनासुद्धा या प्रदर्शनाचा निश्चितपणे फायदा होईल आणि विशेषतः मग या निमित्ताने वेगवेगळे स्टॉल येतील, त्यांच्याबरोबर वेगवेगळी कृषीची अवजारं असतील. परंतु एक वैशिष्ट्य अशी आहे की अवजारांची बँक ही 100 गावांना आम्ही या वेळेला देतो आहे आणि हे 100 गावं आणि पुढच्या 2 वर्षामध्ये 300 गावं जी भाताची शेती करतात त्यांना पूर्णपणे त्याचं यांत्रिकीकरण पुढच्या 2 वर्षामध्ये करायचं आहे. आणि या दृष्टीने आमचे कृषी अधिकारी आणि इतर डिपार्टमेंटने चांगलंसं प्लॅनिंग केलेलं आहे. कॉयरची जी योजना या जिल्ह्यासाठी दिलेली आहे विशेषतः मला हे सांगताना आनंद होतो की पहिला जो हे आहे तो तळगावचा आदरणीय आमच्या खासदार साहेबांच्या प्रयत्नामध्ये पहिला नंबर त्यांच्या गावचा लागलेला आहे आणि तिथली मशिनरीसुद्धा इन्स्टॉल झालेली आहे. पण आमचा प्रयत्न राहील की एकंदर जे 12 आपण कॉयरचे युनिट्स देतो ह्या जिल्ह्यासाठी त्याच्यापैकी 6 युनिट्सचं तरी उद्घाटन हे त्याच दिवशी करण्याचा आमचा विचार आहे. आणि त्यानिमित्ताने आजूबाजूच्या हे जी 6 सेंटर असतील याच्या पंचकृषीतील म्हणजे जवळ 30 गावातील महिलांना त्याच दिवशी इलेक्ट्रॉनिक रॅटचं वाटपसुद्धा करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आमचे जे मच्छीमार बांधव आहेत हे आज सगळेजण ह्या ठिकाणी दौरा करत आहेत की आउटबोर्ड इंजिन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या मच्छीमारांना देतो आहे. जर शक्य झालं तर त्याचासुद्धा स्टॉल ह्या ठिकाणी असेल जेणेकरून आपल्या चॉईसचं इंजिन त्यांना विकत घेता येईल अशा तऱ्हेची हे आहे. त्याच्याचबरोबर UNDP असतील तर त्यांच्या माध्यमातून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण खेकडे पालनाचं काही युनिट्स या जिल्ह्यासाठी देतो आहे. तर खड्डे बुजवताना लोररचा वापर करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी यावेळी दिल्या. आंगणेवाडी परिसरात यात्रोत्सवादरम्यान मंदिराच्या सभोवती 200 मीटर क्षेत्रात फेरीवाले प्रवेश बंदी राहणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी व भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी दिली. तर पोलीस यंत्रणेने मंदिर परिसरात फेरीवाल्यांना बसू देऊ नये यासाठी स्वतंत्र पोलीस पथक नेमण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आंगणेवाडी मंडळ मुंबई अध्यक्ष भास्कर आंगणे, स्थानिक मंडळ अध्यक्ष नरेश आंगणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, सरपंच लक्ष्मी पेंडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक विजय चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी शेळके, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, कृषी प्रदर्शन प्रमुख संदीप गिदी, जिल्हा परिषद सदस्य हरीप खोबरेकर, नागेंद्र परब, तालुका प्रमुख भवन शिंदे, महिला आघाडी तालुका प्रमुख श्वेता सावंत, उपतालुका प्रमुख प्रसाद मोरजकर, विभाग प्रमुख पराग खोत,
संदीप हडकर, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले यांसह कृषी अधिकारी, बांधकाम अधिकारी व सर्व विभाग अधिकारी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.